युग्मक निर्मिती. पित्याकडून येणारे युग्मक हे शुक्रपेशी म्हणजेच शुक्राणू असतात, तर मातेकडून येणारे युग्मक म्हणजे अंडपेशी. ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. पुरुषाच्या वृषणामध्ये यवनावस्थेपासून ते मरेपर्यंत शुक्रपेशी तयार केल्या जातात. स्त्री भ्रूणाच्या जन्मावेळी त्याच्या अंडाशयात 2 ते 4 दशलक्ष इतक्या मोठ्या संख्येत अपक्व अंडपेशी असतात. मात्र स्त्रीच्या अंडाशयात यवनावस्थेपासून ते रजोनिवृत्तीच्या वयापर्यंत म्हणजे साधारण 45 वर्षांपर्यंत दर महिन्याला एकाच अंडपेशीचे परिपक्वन होऊन तिचे अंडमोचन होते. स्त्री प्रजनन संस्थेचे कार्य हे वयानुसार थांबत असते, यालाच रजोनिवृत्ती असे म्हणतात. साधारणतः 40 ते 50 वर्षांपर्यंत स्त्रीच्या शरीरात प्रजनन संस्थेचे कार्य नियंत्रित करणाऱ्या संप्रेरकाचे स्त्रवणे थांबते, यामुळे रजोनिवृत्ती येते. यवनावस्थेपासून दर महिन्याला एक अंडपेशी ही अंडाशयातून बाहेर पडते, म्हणजेच रजोनिवृत्तीपर्यंत साधारणपणे केवळ 400 अंडपेशी ह्या अंडाशयातून बाहेर पडतात व बाकी अंडपेशी नष्ट होतात. फलन: शुक्राणू व अंडपेशी एकत्र येऊन युग्मनज तयार होतात, यालाच फलन असे म्हणतात. फलनाची क्रिया शरीराच्या आतील भागात घडून येत असते. समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनीमार्गात वीर्य म्हणजेच रेत स्खलित केले जाते. या रेतामध्ये काही दशलक्ष इतके शुक्राणू असतात. शुक्राणूचा प्रवास हा योनीमार्ग, गर्भाशय, अंडनलिका अशा मार्गाने होतो. फक्त एकच शुक्राणू अंडनलिकेमध्ये असलेल्या अंडपेशीचे फलन करतो. ज्या स्त्रीचे वय जास्त असते त्या स्त्रियांना होणाऱ्या अपत्यांमध्ये व्यंग होण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. याचे कारण म्हणजे रजोनिवृत्तीच्या वेळी बाहेर येणाऱ्या अंडपेशी ह्या 40 ते 50 वर्षे इतक्या जुन्या असतात. त्यांच्यात अर्धगुणसूत्रे विभाजन हे योग्य रीतीने झालेले नसते. अशा या दोष असलेल्या अंडपेशी फलित झाल्या की तयार होणाऱ्या अपत्यामध्ये व्यंग तयार होते. मानवातील लिंगनिश्चिती ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे युग्मक तयार करणाऱ्या पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या द्विगुणी म्हणजेच 2N इतकी असते. त्यामध्ये अलिंगी गुणसूत्राच्या 22 जोड्या व 1 जोडी लिंग गुणसूत्रांची असते. जसे 44 अधिक XX किंवा 44 अधिक XY. या पेशी अर्धगुणसूत्री विभाजनाने विभाजित होतात, यामुळे युग्मकांमध्ये गुणसूत्रांची संख्या 1 गुणित म्हणजेच N राहते, म्हणजेच 22 अधिक X किंवा 22 अधिक Y. शुक्रपेशी ह्या 22 अधिक X किंवा 22 अधिक Y या 2 प्रकारच्या तयार होतात, तर अंडपेशी ह्या 22 अधिक X या एकाच प्रकारच्या तयार होतात. शुक्राणू व अंडपेशी ही युग्मके अर्धगुणसूत्री विभाजनाने तयार होतात. शुक्राणूच्या बाबतीत ते वृषणामधून बाहेर पडण्याअगोदर त्यांची अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया पूर्ण होते. मात्र अंडपेशीच्या बाबतीत अर्धसूत्री विभाजनाची प्रक्रिया ही अंडाशयातून बाहेर पडल्यावर अंडनलिकेमध्ये फलनाच्या वेळीच पूर्ण होत असते.